तिवरे येथील धरण फुटल्यानंतर शासनानं जणू पीडितांची थट्टाच चालवली आहे. शासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला, मात्र पंचनामा करायला जाणाऱ्या तलाठ्यांकडून बाधित लोकांकडे धक्कादायक मागणी केली जाते. पाण्यातून वाहून गेलेल्या किंवा पाण्यात खराब झालेल्या प्रत्येक वस्तूच्या पावत्या द्या, त्याची किंमत सांगा, यासारखे चीड आणणारे प्रश्न लोकांना विचारण्याचा हास्यास्पद प्रकार समोर आला आहे. काय आहे नेमका प्रकार, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश तावडे यांनी, पाहूया. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेत त्या गावातील नागरिकांना फटका तर बसलाच, मात्र त्या शेजारी असलेल्या इतर गावांना ही त्याचा मोठा फटका बसला. आत्ता आपण आहोत कादोडमध्ये. या गावातील घरांमध्ये ढोपरापर्यंत चिखल व इतर बाकी सगळ्या गोष्टी होत्या, मात्र आजपासून प्रशासनाने पंचनाम्याला सुरुवात केली. पंचनामा की ग्रामस्थांची चेष्टा हे आपण खुद्द ग्रामस्थांकडूनच ऐकून घेऊया. काय सांगाल नेमकं, तलाठी इथं आले होते, कशा प्रकारे पंचनामा चालू झाला? आले होते, आता तलाठी साहेब त्यांनी बघितलं सगळं, पण प्रत्येक गोष्टी ते पावती मागतात. आता आम्ही आणतो धान्य आणतो किंवा कपडे वगैरे आणतो, प्रत्येक गोष्टीची पावती आपण ठेवत नाही ना. आता तलाठी लोक आमची सपोर्टसाठी आहेत की कशासाठी तेच कळत नाही आम्हाला. ॲक्च्युली त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे ना आम्हाला. आता एवढी आमची मला तुम्ही लोक खोटं सांगून हवं, खरं सांगा, अशा वेळेला खोटं सांगू शकत नाही. कपडे गेले तर ते घरातील कपडे गेले, काय सांगाल त्या संदर्भात? कपडे गेले तर त्यामध्ये तो वैयक्तिक तुमचा व्यवसाय आहे, ते तुम्ही बघा, आम्ही त्याचं काहीही करणार नाही. तुमचं सगळं मशिनी वगैरे बाद झाले, त्याचं काही आम्ही म्हणजे भरपाई वगैरे काय नाही त्याची. ते तुमचा वैयक्तिक व्यवसाय, तुम्ही सगळं तुम्ही बघा. शेतीचा जो झालेले वातावरणात आहे त्या संदर्भात काय म्हणणं आहे? शेतीचं काय, ते आज येणार होते 10 वाजता, आज 11 वाजले, आता 12 वाजायला आले, तरी कोण कोणाचा पत्ता नाही. कृषीवाले त्यांनी सांगितले, कृषीवाले बघतील, त्यांचा काय आमचा काय संबंध नाही. ते माती सगळी दाढी सगळी माती आली त्याचा काय, तर ते म्हणतात ना आम्ही 10 वाजता उद्या येतो, आता 12 वाजायला आले, कोण कोणाचा पत्ता नाही. तुम्ही पाहू शकताय प्रशासनाने एक प्रकारे ग्रामस्थांची चेष्टा लावली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय घरातील कडधान्य अक्षरशः गटारावरती फेकून दिलेलं आहे. हे पहा कडधान्य, हे अक्षरशः फेकून दिलेलं आहे. प्रशासनाने आलेले तलाठी ह्या सुद्धा कडधान्याच्या पावत्या मागतायत. गेलेली घरातील अंथरुणा आणि कपडे हे पाण्यातून जात असताना तुम्ही का थांबवले नाहीत असा प्रश्न. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.